मित्रांनो पहिलं मासे आपल्याक मिळालेलो आहे। शिवराय मित्रांनो मी ऋषभ संदीप तळणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा मासेमारी करणार आहोत, आयच्या सहाय्याने मासेमारी करणार आहोत आणि आज आपल्याला दाखवणार आहे ना तो माझा भाऊ काका आहे। तर भाऊ काका मासेमारी कशी करायची आहे त्याबद्दल सांगणार आहे थोडक्यात आणि आपण एकंदर मासेमारी कशी करतात ती बघणार आहोत। आता इकडे भाऊ काका आहे आणि इकडे सचिन मुडे, हे दोघे आहेत ना मासेमारीसाठी खूप अनुभवी आहेत आणि खूप दांडगो असं त्यांचा अनुभव आहे। तर भाऊ कडून माहिती जाणून घेऊया की कशा प्रकारे आज मासेमारी करणार आहे वगैरे ती। तर भाऊ काका आता आमका सांग की खयच्या अंदाजावरनं किंवा खयच्या माहितीवरनं तू आज मासेमारी करूक आलायस इकडे? पौर्णिमेचं ताण आहे, पौर्णिमेची भरती आता लागेल, त्या अंदाजाला आम्ही सूर्य मावळताना पौर्णिमेची भरती लागते साधारण, त्या भरतीच्या याच्यावरती मासे समुद्रात तडी येतात आणि त्या मासे तडी बघून आम्ही त्याची चाचपणी करून हे जाळं आमचं जे आहे ते त्याच्या गोल फिरवणार आणि माशांना घेरणार आणि आम्ही मच्छीमारी करतो। साधारण आम्ही 25-30 वर्ष हा अनुभव आम्हाला आहे, त्यामुळे आम्ही आता भरतीचे साधारण जास्त करून आम्ही मच्छी मारायला येतो, जातो जरा प्रयत्न करतो बघूया काय मिळतंय ते। बोयर मिळण्याची संभावना आहे, बोयर मासो, हा बोयर मासा मिळण्याची संभावना आहे बघूया। आता काल पण थोडीशी भेटली होती बोय, आज ती भेटते बघूया। ओके ओके। भाऊ काका आणि सचिन काका आता जाळं सोडतायत इकडे आणि मी पण खूप एक्साइटेड आहे, बघूया आता किती मासे मिळतात ते आपल्या या पहिल्याच जाळ्यात। या मासे पकडायचा जाळा आता मोठ्या माशांचा जाळा आहे, हा ती साईज वर असतं, तर या मोठ्या साईजचा जाळा आहे, मोठ्या माशांचा जाळा आहे, मोठे मासे पकडण्यासाठी बनवलेला जाळा आहे खास, त्यामध्ये लहान लहान मासे मिळत नाहीत। बघूया आता आपल्याला मोठे मासे किती मिळतायत ते। अथांग पसरलेलो यो आमचं गावकडी गावचं अरबी समुद्र, 1.5 किलोमीटरची किनारपट्टी आहे गावकडी गावच्या समुद्राची। तर आता आहे ना भाऊ काकान कालच्या साईडला जाळा सोडलेला आहे, आता बाहेर गेलेला आहे आमचा, हा खोल पाण्यात आहे ते, तिथपर्यंत आपण काय जाऊ शकत ना, म्हणून आम्ही सेफ्टीसाठी दोरी वापरली, परवा बोलतो ह्याला आम्ही, परवा हातात धरून राहायचा आणि जेवढं जाळा जाईल तेवढं जायचं, जायचं जायला जायचं आणि नंतर ते येईल कसं आपल्या अंगावरती लाटांच्या साह्याने तसं ते हळूहळू अंगावर वळून घ्यायचं ओके। मित्रांनो आता या जाळा आहे ना आम्ही इकडे मध्यावरती सोडलेला आहे आमच्या समुद्र किनाऱ्याच्या आणि आम्ही जसे जसे आता वर जाऊ तसा तसा या जाळा आहे ना खालच्या साईडला वरच्या साईडला येत, म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे ना लाटा हळूहळू असे त्रास येतात आणि वरच्या साईडला या जाळा आपल्या त्याच्याबरोबर मी आत मग तिकडे काय मासे मिळतील ते आपण बघूया किती मासे मिळणार आहेत ते। काल आहेत ना भाऊ का बऱ्यापैकी रिपोर्ट होतो, मग मी बोललो की आपण जरा एक व्हिडिओ बनवूया याच्यावर आणि म्हटलं आज व्हिडिओ बनव काल आहे आणि तुमचा दाखवूया किती मासे मिळणार आहेत ते। आज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे। तर मित्रांनो पहिलं मासे आपल्याला मिळालेलो आहे, भवानी आपली झालेली आहे। बघा सचिन काका दाखवतो आपल्याला, यो शेरवो मासो बोलतात, बोयर मासो बोलतात सॉरी, का हा हा काही जण बोयर बोलतात, काही गुंजा बोलतात, काही जण शेरवो बोलतात, आमच्या इकडे ह्याच्यापेक्षा जो मोठो मासो असतो ना ते काय शेरवो बोलतात। आणि ह्यो मासो साठवण्यासाठी आहे ना ही जाबळी वापरली जातात जी प्रत्येक मासेमारी करणाऱ्याच्या कमरेत बांधलेली असतात, जेणेकरून मासो मिळालो की बघा अशा प्रकारे तो मासो जाबळीत टाकायचो मग तो पॅक झालो पूर्ण। हो बघा यो आता मासो या जाबळीत गेलो, आता काही जाणार नाही इकडनं। आल्या आल्या 5 मिनिटाच्या आत आपल्याला पहिलंच मासो मिळालो आहे, पहिला स्टार्टिंगला मासो मिळालो ना की जाम भारी वाटतं, मजा वाटतं, म्हणजे असं वाटतं की अजून आपल्याला मासे नक्की मिळतील। तर बघूया आता अजून आपल्या पुढे किती मासे मिळणार आहेत ते। हो बघा मित्रांनो अजून एक मासो मिळालेलो आपल्याक, हो बघा आता मित्रांनो आपण जाळा आहे ना काढताव आहे आणि एक मासो इकडे अजून एक मिळालेलो आहे, मग तोच बोयर मासो। हा भाऊ काका आणि सचिन काका जाळा काढून घेत आहेत वर,
परत त्यांनी ह्या जाळ्यांना होता त्या लाईनीत म्हणजे होता तसा लावलेला आहे जेणेकरून त्यांना उलटा काम पडू नये. भाऊ काका तू एका जाळ्यात म्हणजे असं एकदा जाळा सोडला ना त्याच्यात जास्तीत जास्त किती मासे पकडला आहेस? दीडशे अशी एका टायमात म्हणजे सायरच्या सायर घरलेले तेव्हा मासे भरपूर होते आता कमी झाले मासे. ओके ओके पर्सनेटने वगैरे गाळून काढल्या बारीक मासे मारतात ते लोक. कोणी पर्सनेट जे जाळ्यावाले आहेत मोठे जाळ्यावाले लॉन्ची हा त्याला पर्सनेट म्हणतात. ओके ते तडी येतात एकदम आमच्या ठिकाणी आम्ही जे मच्छी पारंपरिक आहोत असतात ते आणि मच्छी मारतात आणि ते सर्व मच्छी मारताना त्याची जाळी घट्ट जाळी असतात अगदी मोठ्या माशापासून तर छोट्या माशापर्यंत सगळे मासे पकडून घेऊन जातात त्यामुळे आता मच्छी कमी झाली कमी आणि त्याच्यामुळे दीडशे वगैरे भेटणे हे प्रकार कमी झालेला कमी झालं आता मग असे दोन तीन चार पाच. ओके पर्सिनेटवाल्या होड्यांकाय ना सागर किनाऱ्यावर येऊन मासेमारी करूक परमिशन खरी तर नसता त्यांना परमिशन असतं ती खूप मोठ्या पाण्यात जाऊन त्यांनी फक्त मासेमारी करायची असतं आणि ठराविक काळापुरतीच त्यांनी मासेमारी करायची असतं पण तरीसुद्धा काही हे पर्सिनेटवाले असतात ते घुसखोरी करतात आणि किनाऱ्यावर येतात आणि किनाऱ्यावरचे पण सगळे मासे मारून घेऊन जातात तर त्याच्यामुळे सागर किनाऱ्यावरचे गावाजवळचे जे मासेमारी असतात मच्छीमारी करणारे असतात तसाच खाडीत मच्छीमारी करणारे असतात त्या मच्छीमारांच्या व्यवसायावर काहीतरी आहे ना परिणाम होता खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेलो आहे याच्यावरती काहीतरी ना थोडीशी अशी जाणीवपूर्वक उपाययोजना झाली पाहिजे. बोयर मासो दोन मासे झालेले आहेत आता भरती लागली आहे त्याच्यामुळे आपण पुढच्या साईडला जायचं होतो ना ते आता मागच्या साईडला जाणार आहोत कारण भरतीचं पाणी आहे ना खाली खाली आता भरत जात आहे. तर मित्रांनो भाऊ काका का आता बोयरांचं पायरव लागलेलो आहे होय ना ओके ओके अच्छा मग आता आपल्या वरचा परत तसंच करायचं तर काय ना भाऊ काका काय ना बोयरा बऱ्यापैकी दिसलेले आहे तिकडे त्यांना कळलंय की ह्या साईडला आहे ना बोयरांची सायर आहे तर पण लपडा काय झाला आहे की पाणी आहे ना खालच्या साईडला अजून तेवढासा जात नाही आहे म्हणून आता वरच्या साईडला जोराची भरती लागली नाही आहे त्याच्यामुळे पाणी अजून थोडं थोडं वरच्या साईडला जात आहे मग आम्ही बोयरा आहेत की मासे आहेत ना त्याच्या पुढच्या साईडला आलो आहे आणि परत होता त्याच दिशेने आता आम्ही वरच्या साईडला जाळा सोडणार आहोत तर बघूया आता किती मासे मिळतात आपल्या भाऊ काका आणि सचिन काका किती उंच पाण्यात गेले आहेत आणि पुढच्या साईडला तुम्ही बघितला असाल कदाचित एक मोठं माशान उडी मारली आहे कमरेपेक्षा जास्त ती बघ आयुष्यपत मित्रांनो पुढच्या साईडला आहेत ना मासे आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं काय भाऊ काकाच्या आणि सचिन काकाच्या पुढच्या साईडला आहेत ना मासे एक दोन माशांनी उडी मारल्याने जर बघितलं नसेल तर परत रिवाइंड करा 10 सेकंद मागे व्हा आणि बघा कदाचित तुमका पण दिसतात आणि बघू कदाचित ते मासे आपल्याक मिळाले ना तर आज म्हणजे सार असला होईत ना मजाच येत बघूया फक्त ते मासे आपल्याक अजून मिळूक पाहिजे दोन मासे मिळालेले आहेत. मित्रांनो काय झालं माहिती आहे एक छोटस प्रॉब्लेम झालो आहे तो म्हणजे ह्या साईडला मागे आहे ना आमच्याकडे मोडो आहे तर आता पाणी येत आहे ना तर अर्धा पाणी त्या साईडला जात आहे लाट्याचं पाणी अर्धा पाणी या साईडला जात आहे जाळा पण मध्येच राहिला आहे आणि मासे आहेत ना ते एका साईडला झाले आहेत त्याच्यामुळे काय हा तर मित्रांनो काय ना जिकडे मासे आहेत तिकडे जाळा जायत नाही आहे त्या पाण्यामुळे प्रॉब्लेम झाला पूर्ण अजून भरती पण लागली नाही ना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालो आहे तर बघूया आता पुढच्या साईडने मासे पण उडताना दिसत आहेत त्या बघा आता मगाशी जाळा सोडलेला होता आता जाळा अजून थळत राहिला आहे तर जाळा खरा तर आहे ना असा पुढे पुढे वाहत जाऊ पाहिजे होता आणि मासे आहेत ते मध्ये त्या पुढच्या साईडला होते. तर मित्रांनो कधी कधी अशा प्रकारे सुद्धा फजिती होता म्हणजे मासे समोर असून पाण्यात प्रवाह बदलल्यामुळे आहे ना मासे पुढ्यात असून मिळत नाही तर आता तसा आमच्या बरोबर झाला आहे मासे असून पाण्यामुळे थोडा हे झाला फेल गेला जाळा हा एक पण मासा सापडला नाही आणि कचरो मात्र मित्रांनो बघा भरपूर मिळालो आहे गावखडी गावातल्या समुद्र किनाऱ्यावर रम्य अशा संध्याकाळी मस्तपैकी सूर्यास्त होता इकडे
आणि त्या वातावरणात मासेमारी करताना आहे ना खूप मजा येत आहे. आय होप तुम्ही सुद्धा ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल. डोळ्यांची पारणा फेडणारं असं सूर्यास्त आता आपल्या इकडे बघूक मिळत आहे. हळूहळू सूर्यदेव समुद्रात बुडताना आपण बघू शकतो आहोत. तर मित्रांनो आता आपल्याकडनं मासे थोडेसे कमी मिळालेत म्हणजे दोनच मिळालेत आतापर्यंत. तर भाऊक विचारूया की याचं कारण नेमका काय आहे, कशामुळे थोडेसे मासे आपल्याला कमी मिळाले ते सांगायचं. म्हणजे आज जरा पाणी कालच्यापेक्षा जरा निव्वळ आहे म्हणजे हिरवा आहे, त्यामुळे माशांना जाळा आमचं दिसत आहे. ओके, काल पाणी जरा भोरकड होतं, आमच्या भाषेत भोरकड म्हणतात, तुमच्या लाल पाणी म्हणजे गढूळ पाणी साधारण म्हणायचं. काल भोरकड पाणी होते, काल मासे मिळाले होते. काल आम्हाला काल मासे मिळाले होते. काल आम्हाला भोय भेटली, कान्हाचे कान्हा एक भेटली होती, मोठे शेरवा भेटला होता. ओके ओके, रेणव्या भेटले होते चार, म्हणजे चांगला रिपोर्ट होतो. काल रिपोर्ट होता, पण आज जरा पाणी तर मी आता किनाऱ्यावर येऊन बसलाय आणि भाऊ काका आणि सचिन काका मासे पकडण्याचा शेवटचा प्रयत्न करतात. शेवटचा जाळ टाकलेला या पाण्यात, तर बघूया या ह्याच्यात किती मिळतील ते मिळतील मासे, नाहीतर आपल्याला दोन मासे मिळालेले आहेतच. आपण आपला शेवटचा जाळा काढलेला आणि या प्रक्रिये काही जवळ आम्ही चार पाच वेळा जाळा टाकला, दोन तीन तास लागले, पण आज आपल्याला काही एवढे मासे मिळालेले नाहीत. तर पुढच्या टायमात आपण जेव्हा जास्त मासे भेटतील तेव्हा मी तुम्हाला तुला सांगेन आणि तेव्हा आपण नवीन व्हिडिओ बनवूया, किंवा तू ये आणि काय आपण नंतर व्हिडिओ बनवूया. नंतर व्हिडिओ बनवूया. चला ठीक आहे मित्रांनो, भाऊ भाऊ काकांनी सांगितलेलं आता पुढच्या वेळी जेव्हा रिपोर्ट असतात ना म्हणजे मासे मिळत असतील तेव्हा भाऊ काका आपल्याला सांगणार आहे की आणि त्यावेळी आपण येऊन परत एकदा व्हिडिओ बनवूया आणि भरपूर मासे मारताना तुमकं दाखवूया. तर भाऊ काका आणि सचिन काका इकडे आता जाळा भरतायत. तर भाऊ धन्यवाद आमका व्हिडिओ बनव संधी दिल्याबद्दल. नक्कीच नक्कीच, थँक्यू. तर हे बघा मित्रांनो, हे ते दोन बोयर मासे आपल्याला मिळालेले आहेत. काय ना ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे मासे आपल्याला मिळत असतात, पण आज थोडासा आपल्या नशिबाने आपल्याला साथ नाही दिला. नाही तसा ना मित्रांनो, हे दोन मासे असतील ना तरी ह्या दोन माशांचा कालवण आहे ना खूप चांगला होता. नुसत्या कालवणाबरोबर आपण जेऊ शकता टोपभर भात एवढा नक्की. आणि तसेच हे ताजे ताजे मासे आहेत, त्याच्यामुळे यांची चव पण एकदम म्हणजे अशी झणझणीत लागता. आणि माझ्या आवडीचे मासे आहेत हे दोन बोयर मासे. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.